नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं अनपेक्षितपणे परत एकदा आयोगाने या ठिकाणी दाखवून दिलं की आयोग कोणत्या पद्धतीनं काम करतोय तर आता आपण बघतो की कंबाईनची असणारी नोटिफिकेशन आहे का एक्झामची ती आत्ता एकदा डिक्लेअर होताना दिसते आणि या असणाऱ्या बाबतीमध्ये पाहिलं तर आता पहिल्यांदाच एक नवीन पोस्ट याच्यामध्ये इंट्रोड्यूस होते आणि हे बघत असताना आपली एक्झॅक्टली तयारी कोणत्या दिशेने असावी आणि त्यासाठी द इन्फिनिटी अकॅडमी तुम्हाला कशा पद्धतीनं हो मदत करेल या सगळ्या गोष्टींचा आढावा आपण आजच्या असणाऱ्या सेशनमध्ये घेणार आहोत मग याच्यामध्ये आपण काय काय डिस्कस करूया अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती असेल नवीन कोणतं पद इंट्रोड्युस झालेलं आहे एक्झामची एक्झॅक्टली डेट काय असेल आणि सगळ्यात महत्वाचं आपलं टार्गेट असेल आणि आपल्या द इन्फिनिटीच्या माध्यमातून आपण ज्या पी एस जागा असणार आहेत का त्यांना कशा पद्धतीने टॅकल करणार आहोत त्याचा असणार आढावा आपण या सेशनमध्ये बघणार आहोत की काय आपला असणारा मेन व्यूहरचना असणार आहे आणि तो कशा पद्धतीने आपण घेणार आहोत मग याच्यामध्ये जर पाहिलं तर आजच्या असणारी जाहिरात आहे आणि या जाहिरातीच्या अंतर्गत जर पाहिलं आपण इथं तर एक महत्वाचा मुद्दा लक्षात काय ठेवायचं पहा की आता एकूण किती पोस्ट आहेत तर जवळपास टोटल आठशे पद आलेले आहेत म्हणजे खूप महत्वाचा जागपट आपल्याला या ठिकाणी लागतोय तो म्हणजे आठशे पदांची असणारी भरती याच्यामध्ये असणार आहे आणि याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर टोटल चार पोस्ट असणार आहेत आणि याच्या संदर्भामध्ये जर पाहिलं तर आठ ऑक्टोंबरला ही एक्झाम असणार आहे ते दिवस आहे? शनिवार आहे आणि याच्यामध्ये पाहिलं तर कोण कोणत्या बाबतीमध्ये माहिती आहे त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं एक आहे सहाय्यक कक्ष अधिकारी ज्याला आपण एएसओ म्हणतो असिस्टंट सेक्शन ऑफिसर आणि त्यांच्या असणारे एकूण पद आहेत बेचाळीस पद या ठिकाणी देता, दिसतो आयोग आपल्याला त्यानंतर बघतो आपण वित्त विभागाच्या अंतर्गत येणारा राज्य कर निरीक्षक ज्याला आपण त्या ठिकाणी एस टी आय म्हणतो याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जर मुद्दा पाहिला तर एकूण सत्याहत्तर पद आपल्याला या ठिकाणी एस टी च्या अंतर्गत आहेत हा एक महत्वाचा पार्ट असेल आणि यासोबत सगळ्यात महत्वाचा आणि आपला जो मेन टार्गेटेबल पार्ट आहे का तो म्हणजेच कोणतं असेल तर पोलीस उपनिरीक्षक तर लक्षात घ्या पी एस च्या असणाऱ्या एकूण पदांमध्ये सहाशे तीन पद आहेत आणि या सहाशे तीन पदांमधला आपल्या से टार्गेट आहे ते म्हणजेच काय पन्नास टक्के प्लस असणारी पोस्ट या ठिकाणी आपण या असणाऱ्या क्लासच्या माध्यमातून आपण पूर्ण महाराष्ट्राला देणार आहोत त्याचा असणारा जो रोडमॅप आहे का तो आपल्याकडे तयार आहे आणि प्रत्यक्षात त्यासाठी एक प्रकारे ज्या पद्धतीनं बुलेट त्या ठिकाणी थ्रो होणार आहे का तर त्या पद्धतीनं आपली असणारी तयारी या असणाऱ्या ऑक्टोंबरच्या एक्झामसाठी करणार आहोत आणि आपल्याला या ठिकाणी प्रत्यक्षात या पी एस आय होण्यासाठी काय करणं अपेक्षित आहे मग तो प्रिलियम पासून ते फिजिकल एक्झामपर्यंत इंटरव्ह्यू पर्यंत प्रत्येक स्टेजमध्ये आपण एक ॲज अ मेंटॉरशिप प्रोग्राम आपण स्टार्ट करतोय आणि याच्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला आपण योग्य तो असणारा मार्गदर्शन योग्य तो गायडन्स हिथं देण्याचा प्रयत्न करणार तर चला मग तयारी लागा एकूण सहाशे तीन जागा आहेत जागा खूप जास्त आहेत आणि त्या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी अवेअर होऊया आणि त्यासोबत जर पाहिलं तर पहिल्यांदाच या ठिकाणी जे पद वाढतंय का तो म्हणजे महसूल व वन विभागाच्या माध्यमातून हे पद पद वाढतोय याला म्हणतो आपण या ठिकाणी दुय्यम निबंधक श्रेणी एक आणि त्यासोबत येतो त्या ठिकाणी किंवा मुद्रांक निरीक्षक गट ब अराजपत्रित असणारे आणि याच्यामध्ये एकूण पद आहेत अष्ट्यात्तर आणि सेपरेटली या पदासाठी सुद्धा काय करतोय कारण सगळ्यांची प्रिलियम जरी कंबाईन असेल तरी मेन्स सेपरेट आहे आणि द इन्फिनिटी अकॅडमीच्या माध्यमातून या असणाऱ्या पदासाठी सेपरेटली आपण टार्गेटेबल बॅच त्या ठिकाणी तयार करतोय ज्यांच्या माध्यमातून आपली मेन्सची असणारी परिपूर्ण तयारी होईल आणि फर्स्ट लॉटमध्येच आपण या असणाऱ्या परीक्षेला क्रॅक करूया अशी असणारी तयारी आपली या ठिकाणी करून घ्यायची आपल्याला याची असणारी अष्ट्याहत्तर पद म्हणजे जर टोटल पाहिलं आपण तर टोटल पद या ठिकाणी दिसतात आपल्याला किती तर आठशे पद आहेत हा गोल्डन चान्स आहे हा मिस करायचा नाही आपल्याला हे लक्षात घेऊया आपण आणि यासोबत जर पाहिलं आपण तर हिथं वयोमर्यादा दिलेला आहे ऑब्विसली आपल्या चॅनेलवरती याच्या संदर्भामध्ये असणारे बरेचसे व्हिडिओ तयार केलेले आहेत आपण ते तुम्ही पाहू शकताच माती तर लक्षात काय घ्यायचं या ठिकाणी तर मिनिमम एज एजचे असणारा जो क्रायटेरिया आहे का तो आहे फक्त एएसओ साठी अठरा बाकीच्यांसाठी आहे एकोणीस आणि जर आपण बघितलं त्या ठिकाणी कमाल वयोमर्यादा हो जिथं अमागास आहेत का ओपन कॅटेगरीसाठी पाहिलं तर पोलीस असेल पोलीस उपनिरीक्षक पी एस साठी पाहिलं तर एकतीस एज आहे आणि आता जे नवीन ऍड आलेले आहे का नवीन पद ऍड झालेला आहे का तो म्हणजे दुय्यम निबंधक आणि मुद्रांक निरीक्षक जे आहेत का त्यांच्यासाठी एज लिमिट आहे एकतीस ओपन साठी आणि जर बघितलं आपण त्या ठिकाणी मागासवर्गीय असतील अनाथ असतील त्यांच्यासाठी हा एजचा चा क्रायटेरिया येतो कितीचा तर चौतीस चा येतोय जसा पी एस आयसाठी चौतीस आहे त्याच पद्धतीनं दुय्यम निबंधक आणि मुद्रांक निरीक्षकांसाठी पण चौतीस आहे मात्र इतरांसाठी म्हणजे त्या ठिकाणी एसओ असेल एसटीआय असेल तर तिथं इतर कॅटेगरीसाठी मागासवर्गीयांसाठी त्रेचाळीसच आहेत आणि त्यासोबत जर पाहिलं इथं खेळाडूंसाठी सुद्धा रिलॅक्सेशन त्या ठिकाणी देण्यात येतात तो म्हणजे छत्तीस आहे खालच्या दोन पोस्ट साठी आणि वरच्या दोन पोस्ट साठी त्रेचाळीसच असणार आहे सोबतच माजी सैनिक असतील आणीबाणी व अल्पसेवा राज्याधिष्ट असणारे अधिकारी असतील त्यांच्यासाठी सुद्धा एज मध्ये रिलॅक्सेशन त्या ठिकाणी देताना दिसतं आपल्याला हे पण लक्षात आहे हा एक थोडासा मुद्दा म्हणजे तुम्हाला फॉर्म भरत असताना अडचण येणार नाहीत हा एक महत्त्वाचा पार्ट असेल सोबतच काय आपली असणारी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असली पाहिजे तर मान्यता प्राप्त असणारी विद्यापीठाची पदवी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा पदवी जर नसेल तिच्या समतुल्य असणारी आणि शासनाने घोषित केलेली असणारी कोणतीही तत्सम अर्थ आपण त्या ठिकाणी क्वालिफाय करणं गरजेचं आहे ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे आपल्याला या एक्झामसाठी आपल्याला आणि सोबतच फक्त फिजिकलचा उल्लेख केला तर फक्त पी एस या ठिकाणी फिजिकलचा पार्ट इथे येतोय आणि याच्यामध्ये जर पाहिलं तर हाईटचा असणारा परामर्श येतोय पुरुषांसाठी ती उंची किती असेल तर एकशे पासष्ट सेंटीमीटर असेल आणि महिलांसाठी पाहिलं या ठिकाणी तर उंची असेल एकशे सत्तावन्न सेंटीमीटर असेल आणि फक्त पुरुषांसाठी जर पाहिलं आपण तर छाती न फुगविता एकोणऐंशी सेंटीमीटर आणि फुगून त्या ठिकाणी पाच सेंटीमीटर एक्सटेंड झाली पाहिजे हा असणारा याच्यामध्ये येतोय आणि एक महत्वाचा मुद्दा एक्झामचा पॅटर्न सेम आहे जे आपल्या सगळ्यांना माहिती आहे तो म्हणजेच काय प्रिलियम असेल आपली शंभर मार्कांची शंभर क्वेश्चन शंभर मार्क मेन्स असेल आपली चारशे मार्कांची ज्या चारशे मार्कांच्या बाबतीमध्ये आपण पेपर दोन बघतो पेपर एक आणि पेपर दुसरा पेपर दुसरा हा प्रत्येक पदासाठी असणारी माहिती तिथं आहे त्याच्याबद्दलची चा असणारी माहिती याच्यामध्ये असेल सोबतच जर बघितलं आपण इथं तर फक्त पोलीस उपनिरीक्षक फक्त पी एस काय आहे तर पी एस आय साठी आहे शंभर गुण आणि याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की क्वालिफाय व्हायचं आहे त्यासाठी आपल्याला लागतात साठ टक्के गुण म्हणजे साठ मार्क आपल्याला अपेक्षित आहेत आणि महत्वाचा मुद्दा फक्त पी एस आय साठी इंटरव्ह्यू आहे ते इंटरव्ह्यू आहे कितीचा तर चाळीस मार्कांचा इंटरव्ह्यू आहे हे लक्षात घ्यायचं आणि महत्वाचा मुद्दा जे ह्या ठिकाणी आपण बघतो का एक्झाम ते एकूण चार पोस्ट आहेत ना तर चार पोस्टमध्ये जर पाहिलं तर यांची प्रिलियम जी आहे का ती प्रिलियम सेप म्हणजे एकत्र आहे संयुक्त पूर्व परीक्षा म्हणूया मात्र या प्रत्येक पदाची जी मेन्स आहे का ती मेन्स सेपरेट असणार आहे हे लक्षात घेण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे हा एक महत्वाचा मुद्दा फक्त पी एस आय या पदासाठी टोटल मार्कांच्या बाबतीमध्ये पाहिलं तर मेन्सचे असणारे चारशे मार्क फिजिकलचे शंभर मार्क आणि इंटरव्यूचे चाळीस मार्क आणि त्याच्यामध्ये फिजिकलच्या बाबतीमध्ये सुद्धा साठ मार्कांचं क्वालिफाईंग आहे हा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे इथं फक्त चारशे चाळीस मार्कांचा उल्लेख येतो पीएसआय साठी आणि बाकीच्यांसाठी फक्त चारशे मार्कांचा आउट ऑफ गुण या ठिकाणी असतील हेही लक्षात घेण्याचा प्रयत्न करायचे आणि तुम्हाला महत्वाचा मुद्दा काय तुम्हाला अर्ज या ठिकाणी करायचा आहे आणि इथं तुम्हाला एमपीएससी च्या असणाऱ्या ऑफिशियल वेबपेज वरती जायचं आहे वेबसाईट वरती जाऊन आणि तिथं काय करायचंय फॉर्म भरायचे आपल्याला आणि त्यासाठी असणारे बरेचसे कागदपत्र आहे त्या कागदपत्रांवरती सुद्धा सेपरेट व्हिडिओ आहे आपल्याच असणाऱ्या वरती ते तुम्ही बघू शकता प्रत्यक्षात कोण कोणत्या कॅटेगरीसाठी कशा पद्धतीचे डॉक्युमेंट्स लागतात याची पूर्ण माहिती तिथं अवेलेबल करून दिलेली आहे ते बघू शकता आणि या अर्ज करण्याचा कालावधी कधी असेल तर आता पंचवीस जून पासून ते कधीपर्यंत तर पंधरा जुलैपर्यंत याचा असणार कालखंड असेल इथं आपल्याला अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस जर पाहिला आपण तर पंधरा जुलैचा आहे आणि परीक्षा शुल्क किती आहे इथं तर तीनशे चौऱ्याण्णव रुपये आहे अमागास वर्गीयांसाठी आणि मागास वर्गीयांचा उल्लेख केला अनाथ असतील दिव्यांग असतील तर तिथं आहे दोनशे चौऱ्याण्णव रुपये मग आपला जो मेन टार्गेटेबल मुद्दा आहे का पी एस आय एसटीआय आणि एसओ यासाठी आपला सगळ्यात महत्वाचा मुद्दा यातले पन्नास टक्के विद्यार्थी आपलेच क्वालिफाय झाले पाहिजेत यासाठी आपले असणारे स्ट्रॉंग असणारा व्ह्यू पॉइंट आपण स्टार्ट केलाय आणि त्याच्यामध्ये आपली बॅच स्टार्ट करतोय आपण इंटिग्रेटेड बॅच कंबाईंड ची ग्रुप बी पी एस आय एस टी आय एस ची ही बॅच स्टार्ट होते आपली चार जुलाई पासून आता लगेच आपण बॅच स्टार्ट करतोय चार जुलाई पासून आणि याचा वेळ असेल त्या ठिकाणी तर सायंकाळी तीन ते सात या वेळेमध्ये आपली ही बॅच रन होणार आहे हे थोडं लक्षात घ्यायचं याच्यामध्ये आता जो आपण ऑक्टोबरची असणारी जी एक्झाम आहे का त्या एक्झामसाठी आपण एक ऑक्टोबरच्या एक्झाम पर्यंत आपण प्रॉपर प्रिलियमचा अभ्यास कव्हर करणार आहोत आणि त्यानंतर मेन्सचा असणार सिलेबस याच्यामध्ये कव्हर होणार आहे तर सगळ्यांनी चला तयारीला लागूया आणि या असणाऱ्या बॅचच्या माध्यमातून आपली असणारी जी ड्रीम पोस्ट आहे का पी एस आय एस टी आय ओ किंवा आत्ताची असणारी ऍड होणारी जी पोस्ट आहे त्या असणाऱ्या पदांच्या बाबतीमध्ये आपलं पद कन्फर्म करूया या असणाऱ्या महाराष्ट्रातील टॉप फॅकल्टीच्या माध्यमातून मग मराठीसाठी जयपाल खेडकर सर खेडकर सर असतील पॉलिटियानिक करंट साठी सागर करेसर असतील भूगोलासाठी बापू गायकवाड सर आहेत गणित व बुद्धीमा आपण जो खूप महत्वाचा विषय त्या ठिकाणी ठरतो तो म्हणजे नागेश शिंदे सर घेतील सोबतच अर्थशास्त्रासाठी प्रवीण राऊत सर घेतील सोबत गणेश राऊत सर इंग्लिशसाठी असतील नारायण सत्यनारायण चौरेसर आपल्या लॉ साठी असतील जे मेन्सला आपल्याला खूप महत्वाचं आहे पी एस आणि इतिहासासाठी विपुल वाघमुडे सर असतील या महाराष्ट्राच्या असणाऱ्या टॉप मोस्ट फॅकल्टीच्या माध्यमातून आपण ही बॅच घेणार आहोत या बॅचच्या बाबतीमध्ये तुम्हाला कोणतेही प्रश्न विचारायचे असतील क्वेरीज असतील तुमच्या तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता आणि ऑफलाईन सेशन आपल्या पुण्यामध्ये जर पाहिलं तर मानकरवाडा मोदी गणपती जवळ नारायणपेठ पुण्यामध्ये असेल पुण्यासाठी हा कॉन्टॅक्ट नंबर असेल या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता पुणे ब्रँडसाठी मात्र आपली बॅच फक्त ऑफलाईन आहे असं नाही आपली बॅच हे दोन्ही मोडवरती आहे ऑनलाईन पण आहे ऑफलाईन सुद्धा आहे आणि त्या दोन्ही मोडवरती तुम्ही तयारी करू शकता नागपूरसाठी हा कॉन्टॅक्ट नंबर आहे नागपूरमध्ये ऑफलाईन बॅच च्या अनुषंगाने तुम्ही माहिती या नंबरवरनं घेऊ शकता नाशिकसाठी सेपरेट आपली ऑफलाईन बॅच तिथं आहे सोबतच ना सोलापूर साठी सुद्धा आपली त्या ठिकाणी बॅच आहे ऑफलाईन स्वरूपामध्ये आणि ऑनलाईन पण तुम्हाला तिथं तुम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये असाल आमच्याकडे मोस्टली विद्यार्थी जर बघितलं तर ह्या नागपूर असतील गडचिरोली असतील भंडारा गोंदिया तिथपर्यंतचे विद्यार्थी जोडले गेलेले आहेत म्हणजे ह्या ऑनलाईनचा मोड हा खूप चांगला आहे आपले जे विद्यार्थ्यांना या सोयी सुविधा मिळत नव्हत्या अगोदर त्यांना या ऑनलाईनच्या मोडच्या माध्यमातून तयारी करता येईल आणि आपली असणारी ड्रीम पोस्ट जी आहे पी एस आय एस टी ती क्रॅक करता येईल या असणाऱ्या आपल्या क्लासच्या माध्यमातून चला तर मग काय करूया आपण जोरात तयारीला लागूया आणि या असणाऱ्या ड्रीम पोस्टला आपण क्रॅक करूनच त्या ठिकाणी शांत होऊया आणि आपलं असणारं नाव हे फायनल लिस्ट मध्ये त्या ठिकाणी बघण्यासाठी तयार राहूया ठीक आहे चालेल थँक्यू